माय मराठी माय बोलीचं महाचॅनल भावभक्तीला पाहून झाला वेडा दास सेवकाचा झाला देव भावाचा भावाचा नाही कोणाचा बापाचा पाहुणगड्या मल्हारीनं लावला ध्यान रूप सुंदर मेघाच्या धारा बानुबाई मेघाच्या धारा बानुबाई मेघाच्या धारा म्हणून म्हणून कथेला सुरुवात झालेली आहे. ऐका ऐकावे श्रुती सावधान कथा घ्यावी ऐकू ना पुण्यवान गेले कीर्ती ठेवून पापी गेले वाया अधोगता वाया अधोगता गेले देवान बसता म्हणून सत्ययुगामध्ये कथा झाल्या. राजाला लेखू नव्हतं राजा नारायण बसला धनगर धन आहे सर्व सुंदरच्या बाळा वाचून बघा ऐका बसल्या आया बहिणी घ्या तुम्ही ऐक पुण्य पावन कथा बाणूची ठेवा जरा ध्यान पुण्य पावन कथा चालू झालेली आहे का. राजा नाराज बसला आपल्या लाडक्या प्रधाना बोलवला महाराज प्रधानजी हो प्रधाना काय झालं महाराज बोला महाराज हो मला तुमच्या सभेला यावं म्हणून माझ्या भुर्या म्हशीचं लांडव करून मेलं महाराज. गरीबाचं कसं चलते ऐका गरीबाचं कसं चलते तुमच्या घरी धन आहे संपत्ती आहे पैसा आहे ऐश्वर्य सर्व काही संपन्न आहे पण तुम्ही नाराज बसण्याचं काय कारण आहे महाराज. बाबा धन आणि संपदा काय करावा असून सर्व सुन दिसते बाळा वाचून लेकरा वाचून बघा लेकू नाही काही नाही महाराज तुम्हाला लेकरू होते महाराज लेकरू तुम्हाला आमदा होईल हो तुम्हाला आज होईल लेकरू उद्या होईल लेकरू होत होत होईल आताच काय होय आज भरल्या का महाराज लेकरू तुम्हाला होईल कधी होईल लेकरासाठी तुम्ही काय काय खाल्या महाराज. अरे लेकरा पाहिजे रामेश्वरला गेलो काशीला गेलो बद्रीनाथ गेलो लेकरासाठी बघा महाराज वारी केलो पंढरी दी प्रधानजी काय बेकडा कुठे देवदेव गेला लेकर तर का होय देवदेव गेला पताच लेकर होईना आता देवदेव गेला तर लेकर झाले असते मी 15 दिवसाला पंढरपूरला जातो इकडे महिन्याची वारी तिरुपती बालाजीची करतो असं देवाला लेकर दिला असत वारीला एक वारीला एक वारीला एक ट्रकचा ट्रक ट्रकचा ट्रक भरून कुंचेरी मध्ये उमडत होतो देवाला लेकर दिला असतात देवाला लेकर होईन महाराज आम्हाला लेकर या पट्ट्याला लेकर मी त्याच्या खडे एवढे आहेत महाराज बरोबर मला महाराज एका उद्भूतीला या पट्ट्याला एका उद्भूतीला 12.5 लेकर झाले 12.5 लेकरचा पप्पा काहीच कमी नाही वागायला तुला काही कमी नाही मला कोणी भिना मी कोणाला भिना बोलायला वाघ सध्या चालत नाही महाराज 12 लेकर मोठ्या मोठ्या नोकरीला येत नाही मोठ्या नोकरीला येत नाही काय काम करतात प्रधान 12 लेकर महाराज सध्या महाराज सध्या कुठे येतो मोठ्या जिल्ह्यावर आहेत महाराज मोठ्या जिल्ह्यावर कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी रायगड छत्तीसगड धुळे चंदीगड नागपूर राजस्थान पंजाब दिल्ली मुंबई कोलकाता परभणी बीड सध्या नांदेड रेल्वे स्टेशन जवळ आहे नांदेड रेल्वे स्टेशन आहे सध्या म्हणजे 12 पैकी 4 काय काम काय कंडक्टर वकील डॉक्टर असले कंडक्टर वकील डॉक्टर हाल हाल नोकऱ्या करत असं मोठी नोकरी बरं बरं मोठा बिझनेस आहे काय काम करतात प्रधानाजी नोकरी महाराज मोठी मोठी कोणती आहे कोणती नांदेडच्या रेल्वे स्टेशनला काय करावे 12 पैकी 4 पाकिट प्लेयर आहेत पाकिट प्लेयर पाकिट प्लेयर आहेत महाराज काय ठिलर आहे बोलायला तू काय झालं अरे पाकिट प्लेयर लेकरा असं वाग्याला कोणी पैसा दिला गेलं त्याचं पाकिट काढून घेतलं त्याच्या बापाला सांगत महाराज असं महाराज नांदेड जिल्ह्यात नाव कमी तर सगळ्या पोलिसांची ओळखी आपत्त्याला तुझे दररोज तुम्हाला मती घालतात बाहेर काढतात अरे भारतात
तुला सवय पडली मस्त आज नावच कमी नाही मारत असं आणि मद्यविचार पोर म्हणजे मधले काय करतात ते राहतात कुंचिली मध्ये मद्यविचार 12 पिक आहे का मद्यविचार राहतात कुंचिली मध्ये काय काकडा हरिपाड वगैरे करतात काकडा हरिपाड असं नावच घेऊ नका मारत असं काहीच करणार बरोबर कुंचिली मध्ये राहतात मला कोणाच्या घरी बकऱ्याचं कंदुरी असली कोणाच्या घरी मोत्राचं लग्न असलं त्याला आस्त्री आणतात त्याला पावशेरी आणतात आरती पावशेरी मारले पारूच म्हणतात पारूच म्हणतात गावांना लय गुण नाव कमी गावाच्या कुंचलीत असं ते दोन्ही चार वाया गेले तसे ते लहान काय करतात सर्वात लहान बारके चार ते तर लय गुण आहेत महाराज इकडे होते आताच गेले तिकडे बारके चार एवढ्या एवढ्या बरोबर शेतामध्ये इकडे या कुंचलीचे लोक सकाळ 10 वाजता शेताकडे निघाले काय करतात म्हणजे लेकडे वजू गावात येतात गावात आले की कोणाच्या छपरीवरती देव डांगर बरं बाय सांभाळून ठेव जातात कोणाच्या छपरीवरती दुधगी कोणाची कार मजा लागला म्हणा गेलं एकाच्या एकाच्या पाटेरी कुपाट्याच्या बापाला सुनत असं काहीच घटना गेलं काय करतात त्याच्या घरचे संडाचे डबे घेऊन घरला पण दरिंदर लेकर चांगला गुण आहे महाराज प्रधाना अरे बाबा असे लेकर नाही गेले बरं काय झालं एक जन्म गुंडा माय बापाच्या डोसक्यात ओढून घालावा रे त्रिलोकीला आवाज झेंडा कसा असा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महाराणा प्रताप यशवंतराव होळकर मल्हारराव होळकर बरोबर आहे असा मुलगा असावा महाराज तुम्हाला लेकरू होते महाराज लेकरू होईल प्रधान तुम्हाला लेकरू एका तोडग्याने होते काय करावं लागलं प्रधानजी सांगा एका तोडगा काय करा तोडगा मावशी हाता धरली गुडगा खातीस का मैं भरी तोडगा रे खाती वाटले प्रधान महाराज खूप देवजो केले मला 100% देवजो करायची लेकरं गरज नाही ज्याला ज्याला लेखन त्याला ऐकून घ्या सोपा एकदम काय करावं लागलं सांग शनिवार आयतवारची आमोशा बघा रविवारची शनिवारची आमोशा बघा बरं आणि भर 12 वाजता संध्याकाळी नवरा बायको लेकरू हे साधू साधन नवरा बायको संध्याकाळी उठून थनगार पाण्याला आंघोळ करावं बरं एक पंचायत तिथं नवरा बायको ताट लावून काय करा नवरा बायको बोंबलत 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 संध्याकाळी मार्केट पळाव मध्ये बोलले की लेकर असं मध्ये बोलले की लेकर बरोबर संध्याकाळी नवरा बायको मार्च तिकडे जावा तिथून नवरा बायको मसनवट तिकडे जावा तिकडे काय काम आहे लेकर नाही उघड ऐकून घ्या बरोबर तिथून नवरा बायको मसनवटीकडे गेले की नवीन कोणते मेलेले आहे बघा त्याचे दोन हाडे घेऊन बायको वळवून टाकाव काय म्हणा आकडा बक्कडा बंबे बघून मंत्र ए तिथून नवरा बायको घरला येऊ घरी आले की तुम्ही मध्ये खव 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 इस्तू करा इस्तू क्या मोठ्या टोपल्या घेवा बरं पार देवाऱ्याच्या घरात नेऊन ठेवा आणि बायको जातात तांबड्या लाल गची भरमिरच्या द्या आणि नवरा बायको मधल्या घरात जाव नवरा बायकोनं भरून पांघरून घ्या बरं आणि दोघांच्या मध्ये इस्त्याचं टोपलं ठेवा ठेवून काय करा आणि महाराज बायकोची केस धरून मुंडीवर धराव असं पुण्या मिरच्या टाकाव इस्त्यात बायकोची केस धरून मुंडीवर धराव काय होते बायको 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 शिकली की पिकलो लेकर मागून लेकर बोलू 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 मुळू मुळू लेकर मारा चल अरे असले दरिंद्र साधे सांगू प्रधामा काय झालं अरे बाबा आम्ही राजे लोक एक मुगी मिळते एक यज्ञ करतात बरोबर महाराज पापाची साधं सांगू नको प्रधामा ऐका काय ते भक्तीचा मार्ग राजाला म्हणणारा प्रधान सांगू लागला राजाच्या घरी प्रधान सांगा असतो सांगितलं महाराज तुम्ही तुमच्या कुणीच्या कुळदेवतेला जेजुरीच्या खंडेराला विसरलात असं मग तुमच्या पोटी संतान नाही जाऊ का देवाला देव पाऊल का तुम्ही जा शिखर शिंगणापूरच्या महादेवाला बरं मग सांगितलं प्रधान राजाने ऐकलं राजा धावत पळत आला कुठं राजाला महादेवाची धावा करू लागला जंगला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय राजाला लेखून होतो महादेव प्रसन्न झाले जंगमाच्या रूपात आले गुरुवानी लिंग जंगमाची सेवा गुरुवानी लिंग जंगमाची सेवा गुरुवानी लिंग जंगमाची सेवा देव मद देवा जन्म महादेव
महादेवाच्या रूपात आले. राजाला बोलू लागला. महादेव म्हणाले, राजाला बोलू लागले, डोक्यावर हात ठेवून, राजा डोळे उघड वा, डोळे उघड. कोण आहे, कोण आहे, कोण आहे? का बसस राजा भक्तीला? का बसस? आतावर केलो. कोणाच्या मायच्या बापाच्या? हा ए शाले, आगावर बोलते राजा. देवा चांगलं बघ, चांगलं बघ. आता बघलास बघ, कोण बघ, किती वेळ केलो, कोण बघ? अरे जंगम म्हणता, जंगम. काल परवा आपल्या शेतात आलं कंदुरी खायला. कशाला? कंदुरी खायला. ते खाल्लंय सकाळच्या पारी खोरमुंडी खाल्लंय. जाता जाता ह्याच्या बायकोच्या चपल्यावर आवडलं. शाल्या ते नवरे मी ते नवर. अरे जंगम म्हणतात मला, जंगम. देवा जंगम म्हणजे आम्ही महादेवाला म्हणता. प्रभू आशीर्वाद. देवा मला लेकरू नाही देवा, गाव सगळं मला वाघ म्हणा लेकरू द्यावा. कसलं काय भक्ता, तुझ्या नशिबात लेकरू नाही बाबा. मला देवा नशिबात नाही घेतलं, तकदीर मधलं तर द्या. ते कोणतं तकदीर? तसलं देवा नाही घेतलं, जे गबूच्या गबूच्या समोर बसले. कोणाचं कोणाचं आणलेलं वाटत नाही रे. नाही नशिबात मरतो बघा. अरे राजा नाही नाही नशिबात नाही आलेल्या वाटेनं वापस आहे राजा. काय करावं असेल, काय करावं? हात काढू वरती. ईशान्या अरे माझा वया ए मरतो नाही रे नशिबात नाही रे. हा कुठ चाललास? जाय जीवा जाय, जाऊ दे. जाय जीवा जाय, चाचा भोगण्या जाय. मला बरं चहा मागायचं. मला जे कुठे देता की नाही म्हणालो? नाही रे नाही तशी बात. ए कुठं चालास? ए चाल इकडे. रे अरे चाल तू तू घे घे. चाल तुला कोण सांगणार तसं? तुला कोण म्हणलं फाशी घाल त्रिकोण साहेब म्हणले. तू तू फाशी कोणती? अरे नको, अरे नको. अरे सकाळी लोक दर्शनाला येतात. हे राजा नको नको, इकडे इकडे इकडे. बोला मरू नका म्हणून डी एस वारे वारे डी एस पाटील मित्रमंडळ यांच्याकडून.